एकांत हा माणसाच्या विचाराला पुष्टी देणारा, भावी परिस्थितीचे स्वप्न दाखविणारा असतो. माणूस जन्माला येणे आणि माणूस बनणे या दोन गोष्टी अत्यंत भिन्न आहेत. काळ बदलला की शिक्षणाच्या पद्धतीही बदलतात आणि आजच्या काळाची मागणी जरा वेगळी आहे आणि ती म्हणजे प्रत्येकाने आपले काम इमानदारीने करावे, सर्वांनी आपल्या मर्यादांचे भान ठेवावे. आपल्यापुढे जे कर्तव्य असेल त्याच्या सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घेणे याचा अर्थ ब्रह्मज्ञान. मी जे काम करत आहे ते अधिक सुंदर करणे, अधिक व्यवस्थित करणे हाच माझा धर्म आहे, तीच माझी पूजा आहे, तीच माझी साधना आहे. जगात कोणतेच काम कनिष्ठ प्रतीचे नाही, सर्व कामे समान दर्जाची आहेत, श्रेष्ठ आहेत. कोणताही कामगार असो, जोपर्यंत तो स्वतःला देशाच्या यंत्रणेतला एक भाग मानणार नाही तोपर्यंत तो काही काम करू शकणार नाही असा माझा स्पष्ट समज आहे. माझी पाप आणि पुण्याची अत्यंत साधीसोपी व्याख्या आहे. परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. जाणून बुजून दुसऱ्याला त्रास देणे याचे नाव पाप आणि दुसऱ्याचे भले करणे, लोकांच्या भल्यासाठी झटणे याचे नाव पुण्य. याचा अर्थ अकारण आपल्याला छळणारे जे कोणी असतील ते पापी आहेत आणि अशा पापी मनुष्यांचा समाचार घेणे हे प्रत्येक सज्जन माणसाचे कर्तव्य आहे. अशा माणसांशी व्यवहार सावधगिरीचा असला पाहिजे. स्वतंत्र देश प्रत्येकाच्याच विकासाचे रस्ते मोकळे करत असतो. आपण सुद्धा स्वतंत्र देशाचे नागरिक आहात, देशाच्या उत्कर्षात आपला भाग आहे, म्हणून आपली ही जबाबदारी आपण अधिक सावधगिरीने पार पाडली पाहिजे. देशाच्या भवितव्यावर ज्याची श्रद्धा असेल ते फार मोठे काम करू शकतील. आपण अशा श्रद्धावानांपैकी एक बनावे अशी माझी इच्छा आहे. येथील प्रत्येक नागरिक स्वतःला भारतीय मानतो. आपले पहिले कर्तव्य हेच आहे. भारतीय स्वातंत्र्याला थोडासुद्धा आघात पोहोचू शकणार नाही ही आपली धारणा असावी. जो कोणी या देशाशी बेईमानी करेल त्याची येथे केव्हाही गई केली जाणार नाही. अशा लोकांच्या विरोधात सर्व शक्तीनिशी आपण उभे राहिले पाहिजे. जेव्हा माणूस देशाचे, धर्माचे, समाजाचे भान ठेवून जगेल तेव्हाच तो महान होईल. आपला नेहमीचा धंदा इमानदारीने करत राहणे ही सुद्धा अन्यायाविरुद्ध लढाईच आहे. आज प्रत्येक क्षेत्रातला प्रामाणिकपणा कमी झाला आहे. देश ताठ उभा राहत असतो माणसाच्या प्रामाणिकपणावर, वीरतेवर. म्हणून आपण प्रामाणिकपणाची, वीरतेची आराधना केली पाहिजे. सैनिक रणांगणावर प्रामाणिकपणाने लढतील, शेतकरी प्रामाणिकपणाने शेतातून पीक काढतील, कामगार कारखाने चालवतील, साधू पंडित लोकात जागृती निर्माण करतील. सर्वांच्या प्रयत्नांची देशाला गरज आहे. ही वृत्ती म्हणजेच देशभक्ती. जीवनातले प्रत्येक क्षेत्र हे रणांगण आहे. या क्षेत्रात विजय मिळवण्यासाठी जे धडपडतात ते वीर आहेत आणि जे या विजयाच्या आड येतात ते आपले शत्रू आहेत. आक्रमणाचा प्रतिकार हिंसात्मक मार्गांनी केला तर ती हिंसा होऊ शकत नाही. हिंसेचा संबंध वृत्तीशी आहे. जोपर्यंत माणसाच्या मनात प्रेमाबरोबर द्वेष आहे तोपर्यंत युद्ध अपरिहार्य आहे असा माझा समज आहे. शूरांची शूरता ही उत्तम शस्त्रास्त्रावर अवलंबून असते. शत्रूंनी तोफा आणि रणगाडे घेऊन आमच्यावर आक्रमण करावे आणि आम्ही हातात खलबत्ते घेऊन त्यांचा प्रतिकार करावा असे कोणी म्हणेल तर ते हास्यास्पद आणि अतिरेकीपणाचे होईल. आक्रमणात क्रूरता असते परंतु प्रतिकारात शूरता असते. धर्मयुद्ध म्हणजे धर्माचे धर्माशी युद्ध नसून धर्माचे अधर्माशी युद्ध आहे. भारतीयता हा आपला पहिला धर्म आहे. भारतावर जर कोणते संकट आले तर आम्ही सर्व मिळून त्याचा प्रतिकार करू हा आपला पहिला धर्म आहे. धर्म म्हणजे समाजाला सुसंघटित ठेवणारी विचारधारा. ज्या विचारामुळे समाजाची धारणा होते त्या विचारांना धर्म असे नाव आहे. मिळालेल्या धनावर मनसोक्त चैन भोगून दुसऱ्याकडे लक्षच न देण्या इतका नीचपणा पशुपक्षी व कीटकांमध्येही नाही. स्वतःच्या पायावर उभा राहून आपल्या बुद्धिशक्तीने समाजात पुढे पाऊल टाकणारा पुरुष विद्वत्तेच्या दृष्टीने कमी वाटत असला तरी त्याचे ज्ञान अनुभवी असल्यामुळे थोर व बहुमोल आहे. श्रेष्ठ पुरुषांच्या आश्रयास राहून कितीही विद्वत्ता संपादन केली असली तरी जो स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही त्याची ती विद्या कुचकामाची समजावी. आपले अंतःकरण सर्वांकरिता मोकळे ठेवण्या इतका मोठेपणा फारच थोड्या लोकात मिळत असतो. नीच विचाराने जगण्यापेक्षा सुशीलतेने मरणे हे अधिक मौल्यवान असते. लोकांचे काम न करता फुकट खाणाऱ्या इज्जतदार आयतोबापेक्षा मालकाचा दरवाजा इमानदारीने राखणारा कुत्रा अधिक प्रिय वाटतो. अगोदर तर्काचे डोंगर उठवीत बसण्यापेक्षा आलेल्या प्रसंगाचा विचार करून पुढे चालणारे लोकच खंबीर असतात.
देश हा नागरिकांच्या संख्येवर मोठा गणला जात नसून त्यातील थोर व नीतिज्ञ लोकांवर मूल्यवान ठरला जात असतो. ज्याप्रमाणे तरुणावर त्याच्या मातेपित्याची सत्ता असते त्यापेक्षाही लाखोपटीने अधिक त्याच्या देशाची सत्ता त्याच्यावर असते. भीतीने काळे तोंड घेऊन अंधारात लपून बसणाऱ्यापेक्षा उजेडात लोकहिताकरिता मरणारा तरुण खरा अमर असतो. जगाचे सुखदुःखात्मक आघात ज्ञानीपुरुषांवरही संभवत असतात पण तो त्यात आसक्त होत नाही. तो आपल्या जाणीवेने सर्वांचे निरसन करून लवकरच मोकळा होत असतो. तो मनुष्य तत्वहीन आहे जो स्वतः भोजन करून आणि शेजारच्या मनुष्याला उपवाशी पाहूनही काही देत नाही. दुसऱ्याच्या अडलेल्या कामाकरिता घरात वस्तू असूनही नाकारू नका, म्हणजे तुमच्याकरिताही लोक धावून येऊन तुमच्या अडचणी दूर करतील. जी गोष्ट तुम्ही तुमच्याकरिता उत्तम समजता तीच गोष्ट दुसऱ्याकरिताही तेवढीच उत्तम समजून मदत करा. काहीतरी उद्योग कला शिकल्याशिवाय जिवंत राहणे म्हणजे भूमीला भार होणेच आहे. ज्यांना धन, मान, वैभव, संप्रदाय इत्यादी गोष्टी अत्यंत आवडत असतील त्यांच्याकरिता समाजसेवकाच्या आणि ईश्वर भक्तांच्या सभेत कोठेही स्थान नाही. आपले दोष दुसऱ्याला सांगण्याएवढी जरी हिंमत नसली तरी ते दोष आहेत असा भाव मनात जागृत असू द्या, म्हणजे दुरुस्त व्हालच. लोकांकडून नेहमी सन्मान घेऊ इच्छिणारी माणसे ऐन प्रसंगी अपमानास पात्र होतात. यासाठी आपला उगीच मान व्हावा असे चिंतू नका आणि सर्वांशी समान भावनेने वागा. तेच लोक सज्जन असतात ज्यांना उत्तम कामाविषयी आनंद आणि वाईट कामाचे दुःख होते. जे लोक आपत्तीला तोंड देण्याची हिंमत ठेवत नाहीत ते भक्ती करूनही मरणाला जिंकू शकत नाहीत. जे मरणाला जिंकू शकत नाहीत ते पुरुष ईश्वराचे भक्त होऊ शकत नाहीत. प्रसंगी मार खाऊनही आपली सत्यनिष्ठा व धैर्य न सोडणे याला मार देणाऱ्यापेक्षाही जास्त धाडस ठेवावे लागते. म्हणूनच हिंसेपेक्षा अहिंसेची किंमत अधिक मानली जाते. मरणास भिऊन रडत बसण्यापेक्षा मरणे अमर कसे होईल याची चिंता करणे बरे असते. पक्ष्यांच्या भरारीपेक्षा मनुष्याच्या मानसिक भरारीत अधिक सामर्थ्य असते पण तपहीन मनुष्याची काल्पनिक भरारी पक्ष्यापेक्षा ही नसते. जी गुलामी पशु पक्षी आणि वृक्षही सहन करू शकत नाहीत ती मनुष्याने भिऊन स्वीकारावी यापेक्षा अधिक पतन कोणते. जो पुरुष उद्योगाला केवळ पोट भरण्याचे स्वरूप देतो तो बंधनात पडतो आणि जो आपल्या उद्योगाला राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरूप देतो तो उद्योगानेही मोक्षगामी होत असतो. ईश्वर भक्तांना मोक्ष जसा हाताचा मळ वाटतो तसाच उद्योगशील पुरुषांना संसार हा केवळ चेंडूप्रमाणे क्रीडा साधन वाटत असतो. जो दुसऱ्याची करुण हाक ऐकू शकतो त्यालाच ईश्वराचा आवाज ओळखता येतो.